अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील ढालसिंगी शिवारात हर्षल पवार यांच्या वीटभट्टीवर काम करीत असलेल्या कामगाराचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली आहे। लहानू चांदखा तडवी वय वर्ष 25 असे मैताचे नाव असून सदरील तरुण हा जागेवरच मृत पावल्याचे खाजगी डॉक्टरांनी सांगितल्यावर त्यास शवविच्छेदनासाठी पहूर येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले। या घटनेची माहिती लागताच मैताच्या नातेवाईकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती। यावेळी मृताच्या अंगावरील जखमा पाहून मैताचे काका शाहरुख चरशिक तडवी यांनी भट्टी मालकावर संशय व्यक्त केला असून घटनास्थळी पहूरचे पोलीस निरीक्षक प्रतापराव इंगळे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह घटनास्थळाची पाहणी करत घटनास्थळाचा पंचनामा केला। सदरील घटनेत संशयित म्हणून वीटभट्टी मालक हर्षल भरत पवार याच्यावर भादवी कलम 302 प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली आहे। या बातमी तिथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।